अमितला कॉलेजपासूनच भयकथांचा नाद होता. फक्त वाचन नाही तर त्या वाचून रंगवून रंगवून लोकांना सांगण्याची त्याला प्रचंड आवड होती. अशाच एका कॅम्पला अमावस्येच्या रात्री तंबूच्या बाहेर विस्तीर्ण पठारावर बसून त्याने सांगितलेल्या भयकथेने घाबरलेल्या निहिराने त्याला थरथरत मिठी मारली. ती मिठी प्रेमाची बनून निहिरा अमितची केव्हा झाली ते दोघांच्याही लक्षात आलं नाही. सगळं छान होतं. फक्त अमित भयकथा सांगू लागला की निहिरा लांब लांब जात असे. तिने त्याला सांगितलं होतं की तुझ्या ह्या कथा एक दिवस जीव घेतील माझा. कॉलेज संपून अमित पुढील अभ्यासाला अमेरिकेला गेला. तो निहिराशी साखरपुळा करूनच वर्षभराभर उडाली. अमित उद्या भारतात येणार होता. आज त्याचा दिवस आणि निहिराची रात्र. त्याने हट्टाने निहिराला स्कायपवरून एक अमेरिकन भयकथा ऐकवली. ती ऐकताना निहिराच्या कपाळावर जमा झालेले धर्मबिंदू बघून त्याला मजा वाटली. तो म्हणाला, उद्या आलो की बघ, तुला इतका भयकथा सांगतो की तुझी भीती कायमची निघून जाईल. अमितची फ्लाईट भारतात लँड झाल्यावर तो बॅग्स घेऊन टर्मिनलमधून बाहेर आला तेव्हा निहिरा त्याची वाट बघत होती. तिला एकटीलाच बघून त्याला आश्चर्य वाटलं. घरी सगळे तयारी करत आहे म्हणून मी एकटीच आले. घरी निघाल्यावर टॅक्सीत निहिरा गोड हसत त्याच्या डोळ्यात बघत होती. आज तिने त्याचा आवडता मोगऱ्याचा गजरा घातला होता. चंदनाचं अत्तर लावलं होतं. चंदनाच्या अत्तराचा तिटकारा असलेल्या निहिराला चंदनाचं अत्तर लावून बघून अमितला आश्चर्य वाटलं. त्याने विचारल्यावर ती म्हणाली, आता कशाचा तिटकारा किंवा भीती नाही, तुझ्या भयकथांची पण नाही. असं म्हणून ती त्याच्या डोळ्यात बघत गूढ हसू लागली. तिने टॅक्सी अमितच्या घराऐवजी त्याच्या बाबांनी त्या दोघांसाठी लग्नानंतर राहायला घेतलेल्या कॉम्प्लेक्सकडे घ्यायला सांगितली. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि ती परत गूढ हसली. टॅक्सी सोडून दोघे लिफ्ट जवळ आले. ती म्हणाली, तू पुढे हो, मी पायऱ्या चढून येते. अमितला हे सर्व विचित्र वाटत होतं. तरी तो लिफ्टमध्ये गेला. त्याने 13व्या मजल्याचं बटन दाबलं. लिफ्ट सुरू झाली. अचानक लिफ्टमधले लाईट गेले आणि लिफ्ट 6व्या आणि 7व्या मजल्याच्या मध्ये बंद पडली. अमितच्या कपाळावरून घामाचा एक थेंब उघडला. 1.5 मिनिटांनी लिफ्ट आपोआप सुरू झाली. अमित 13व्या मजल्यावर उतरला. निहिरा त्याचं स्वागत करायला उभी होती. तिचं गोड हास्य चेहऱ्यावर घेऊन तिला समोर पाहून तो दचकला. आणि तो म्हणाला, तू 13 मधले चढून आलीस पण माझ्या आधी. ती म्हणाली, सरप्राईज घरात आहे, जाऊन बघ. अमित अविश्वासाने पुढे निघाला. त्याने त्याच्या 301 फ्लॅटचा दरवाजा उघडला. त्याने ते दार हळूच ढकलले. अचानक त्याला मोगऱ्याचा वास आला. फ्लॅट मोगऱ्याच्या उदबत्तीच्या धुराने भरला होता. अमित थोडा पुढे आल्यावर त्याला समोर एका पाटावर ठेवलेला निहिराचा हसरा फोटो दिसला. त्याला चंदनाचा हार घातला होता. ते पाहून अमितला प्रचंड धक्का बसला. तो मागे वळला तर समोर निहिरा उभी होती गूढ हसत. तिने अमितचा हात आपल्या थंड हातात घेतला आणि ती म्हणाली, काल तू मला जी गूढ कथा सांगितली ती ऐकून माझ्या मनावर प्रचंड आघात झाला आणि 5 मिनिटात माझा मृत्यू झाला. हे ऐकून अमितने तिचा हात सोडला. त्याला घाबरलेला बघून निहिरा जोर जोर रडायला लागली. अमितला कळत नव्हतं की नक्की काय झालं आहे. सर्वांना भयकथा सांगणाऱ्या तुला एक भयकथा अनुभवला का देऊ नये असा विचार काल तुझी भयकथा ऐकल्यावर डोक्यात आला म्हणून मी एकटी एअरपोर्टवर आले. गोड हसत होते. चंदनाचं अत्तर, माझा फोटो आणि मोगऱ्याची उदबत्ती हा सगळा सेटअप केला आणि तुला इथे आणला. तुला लिफ्टने पाठवून वॉचमॅनला सांगून लिफ्ट 1 मिनिट बंद केली.
तेवढ्या वेळात मी दुसऱ्या लिफ्टने वर आले. एअरपोर्टवर यायच्या आधीच मी ही सर्व तयारी करून ठेवली होती. कसा वाटला भयकथेचा अनुभव? अमित स्तंभित होता. माझा अजूनही विश्वास नाहीये नेहरा, अमित म्हणाला. त्यावर नेहरा हसत म्हणाली, बरं मला सांग, भूत आरशात दिसतात का? अमित म्हणाला, नाही. नेहरा त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. दोघे आरशासमोर उभे राहिले. अमितला आरशात नेहरा दिसत होती. इतक्यात नेहराला फोन आला आणि तिने फोन घेतला. त्यावर कळलेली बातमी ऐकून ती म्हणाली, हे कसं शक्य आहे अमित? तर तिने घाबरत अमितकडे बघितलं. तो आरशात बघत होता. फोन तसाच सुरू ठेवून ते थरथरत पुढे आले आणि घाबरत तिने आरशात बघितलं. आरशात फक्त ती दिसत होती. फोनवर अमितचे बाबा ओक्सोबोक्शी रडत म्हणत होते, नेहरा अमितच्या विमानाला अपघात झालाय. आताच बातमी आलीये, विमान जळून महासागरात कोसळलं आहे. कोणीच वाचण्याची शक्यता नाहीये. अमित गेला गा आपला. नेहराच्या हातून फोन गळून पडला. आरशात फक्त ती होती आणि मागे अमित हसत उभा होता. उदबत्त्या संपल्या तरी घरात ताज्या मोगऱ्याचा वास पसरला होता. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत.